26/11/2008 रोजी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर आतंकवादी अजमाल अमीर कसाब तसंच त्याच्या साथीदारांनी समुद्र मार्गे प्रवेश करून हॉटेल ताज इथं पर्यटकांवर हल्ला करून काहींना जखमी केलं तर काही जण शहीद झाले. यावेळी त्यांचे साथीदार मारले गेले पण मुंबई पोलिसांनी आपली जीवाची बाजी लावून अजमल कसाब या आतंकवाद्यास पकडलं. पण यामध्ये आपले मुंबई पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने शहीद झाले. या अधिकाऱ्यांमध्ये हेमंत करकरे, अशोक कामटे, संदीप उन्नीकृष्णन, विजय साळसकर, शशांक शिंदे, प्रकाश मोरे, बाबासाहेब दरगुडे, तुकाराम ओंबळे, बाळासाहेब भोसले अधिकारी शहीद झाले. तसंच पोलीस शिपायांमध्ये कॉन्स्टेबल मुकेश जाधव, कॉन्स्टेबल राहुल शिंदे, पोलीस शिपाई अंबादास पवार, योगेश पाटील, राहुल शिंदे, वरुण चित्ते आदी शहीदांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या या कार्याला सलाम करून 26/11 संपूर्ण भारतात शहीद दिन म्हणून साजरा केला जातोय. शालिमार इथल्या सागरमल मोदी शाळेमध्ये दरवर्षी वुई फाउंडेशनच्या वतीनं 2009 पासून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत 500 ते 600 रक्तदाते दरवर्षी इथं 26/11 शहीदांना आदरांजली देऊन रक्तदान करतात. या रक्तदानासाठी नाशिकमध्ये अर्पण रक्तपेढी, अशोका मेडिकेअर आणि सोनी गिफ्ट यांच्या सौजन्यानं हे रक्तदान शिबिर भरवलं जातं. या रक्तदान शिबिराला नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, साईबाबा हॉस्पिटलचे डॉक्टर धर्माधिकारी यांनी दीप प्रज्वलन करून शहीदांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहून या शहीद दिनाच्या आठवणी सगळा भारतभर स्मरणात राहतात असं आपलं मनोगत व्यक्त केलं. 26/11 मुंबईमध्ये झालेला ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यामध्ये जे आपले जवान शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ शालिमार येथे सागरमल मोदी शाळेत दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. तर आम्ही दरवर्षी स्वइच्छेने येथे रक्तदान शिबिरात सहभागी होतो आणि तसेच तुम्हीही सर्वांनी सहभागी व्हा अशी नम्र विनंती. मुंबईवरती जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये आपले जे वीर जवान शहीद झाले त्या वीर जवानांना श्रद्धांजली म्हणून वुई फाउंडेशन 2009 पासून सातत्याने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात. ह्या वीर जवानांची लोकांना एक आठवण राहावी आणि त्यांनी आपल्यासाठी जे प्राण त्यागलेले ते लोकांना ह्या माध्यमातून एक परत रिपीट होतं. हा कार्यक्रम आपण सकाळी 7 वाजेपासून चालू करतो. ह्या कार्यक्रमाला माजी महापौर विनायक पांडे, त्याच्यानंतर आमदार वसंतजी गीते, डॉक्टर धर्माधिकारी हे दरवर्षी येत असतात आणि राष्ट्रगीताचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर फुगे सोडले जातात, वीर जवानांना चक्र वाहून आदरांजली दिली जाते आणि कार्यक्रमाला सुरुवात होते. हा कार्यक्रम रात्री 10 पर्यंत चालू असतो. तरी आमचं नाशिककरांना नम्र विनंती की तुम्ही मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करावे. 500 पेक्षा जास्त रक्तदान आपण दरवर्षी संकलन करत असतो. आलो होतो अर्पण रक्तपेढी इथे गेल्या 2009 पासून ही कार्यरत आहे रक्तपेढी. तर आज आपले जे शहीद झालेले आहेत पोलीस कर्मचारी त्यांना श्रद्धांजलीसाठी मी इथे आलो होतो रक्त देण्यासाठी आणि माझे मित्र व सहपरी इथे आलेला होता व मी त्यांना श्रद्धांजली म्हणून माझा एक रक्तदान दिला. हा जो उपक्रम यांनी दरवर्षी राबत असतो व आपण सर्वांनी आपल्या नाशिककरांनी सर्वांनी जर नेहमी जे रक्तदान जर दिले इथे तर नक्कीच सर्वांना याचा म्हणजे एक आपली रक्ताची जी गरज भासते ती कधी भासणार नाही याची. आणि माझं असं म्हणणे, माझं वैयक्तिक मत आहे की सर्वांनी इथे रक्तदान केलंच पाहिजे आणि गेल्या दर 6 महिन्यात प्रत्येकाने रक्तदान केलं ते स्वतःच्या शरीरासाठी चांगले आणि आपल्याला रक्ताची काही जी काही गरज भासते ती कधी आयुष्यात भासणार नाही. धन्यवाद. स्मृतिप्रित्यर्थ ज्या लोकांनी आपले प्राण गमावले जेणेकरून संपूर्ण जनतेचं रक्षण व्हावं यासाठी ते जीवाची पर्वा न करता त्यांनी आपले प्राण गमावले, ह्या भ्याड हल्ल्याच्या स्मृतिप्रित्यर्थ वी फाउंडेशनतर्फे दरवर्षी इथे ब्लड डोनेशन कॅम्प हा अरेंज केला जातो. आणि खरं सांगायचं तर या जगामध्ये आपण पाहिलं तर अनेक असे आजार आहेत की ज्याला रक्त घेतल्याशिवाय त्यांची प्रकृती ठीक होऊ शकत नाही किंवा प्राण वाचू शकत नाही. त्यामुळे रक्तदानासारखं श्रेष्ठ दान हे असंख्य इथे कार्यकर्ते रक्तदाते करत असतात दरवर्षी. त्याचप्रमाणे दरवर्षी 500 ते 700 लोक आपलं अमूल्य असं रक्तदान करतात जेणेकरून आम्ही वेगवेगळ्या रुग्णांना देऊ शकतो. त्याच्यामध्ये मग ॲक्सिडेंटच्या केसेस असतील, डिलिव्हरीच्या केसेस आहेत, थॅलेसिमियासारखा जो रोग आहे त्याला जे रक्त लागतं त्याशिवाय ते जगू शकत नाहीत अशा असंख्य रुग्णांना आम्ही हे रक्तदान देऊन रक्तात ट्रान्सफ्यूज करून त्यांचे प्राण वाचवतो. रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वुई फाउंडेशनचे अण्णा गायकवाड, पूजा राका, परेश राका,
रामगोपाल भुतडा, विशाल बडगुजर, चिराग ठक्कर, प्रकाश चौधरी आणि रमेश जाधव तसंच वई फाउंडेशनच्या सदस्यांचं सहकार्य लाभलं. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी, नाशिक.